आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बँक ऑफ इंडियाचा 111वा वर्धापन दिन, नांदणी शाखेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन. बँक ऑफ इंडियाच्या 111व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या नांदणी शाखेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्राहकांना सर्व अद्यावत बँकिंग सेवा देत बँक ऑफ इंडियानं चांगला ग्राहक वर्ग निर्माण केला आहे. बँकेच्या या अविरत सेवेला 111 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नांदणी शाखेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी 20 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता शिबिरास सुरुवात होईल. नांदणीतील आणि परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन वरिष्ठ शाखा प्रबंधक यांनी केलं आहे. मानकर न्यूज साठी नांदणीहून दत्तात्रय कदम. व अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी एड्राव येथे दत्त मंदिरात घेण्यात आली आहे. तरी या आरोग्य शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे MDMS अशा पद्धतीचे मुंबईचे डॉक्टरांची टीम या ठिकाणी येणार आहे आणि सर्व रोग निदानाचं म्हणजे लोकांचं म्हणजे हे करणार आहे, तपासण्या करणार आहे. आणि या तपासण्या केल्यानंतर लोकांनी या ज्या ज्या लोकांनी कुठल्या म्हणजे व्याधी असतील त्या व्याधीवर आम्ही उपचार करून त्यांना औषधी देखील आम्ही मोफत देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याबरोबर आपण त्या ज्या ठिकाणी आपण शिबिर घेतोय त्या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाने हृदयविकार, मधुमेह, सर्व प्रकारचे कॅन्सर, रक्तदाब, सांध्याचे विकार, वातविकार, पोटाचे विकार, महिलांचे विकार, मुतकडा, मुळव्याध, गावीळ, लहान मुलांचे विकार, मनोविकार या सर्वांचं निदान केलं जाणार आहे. आणि वर्षाला या अशा पद्धतीचं आम्ही शिबिर गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट व स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम 21 जुलै रोजी आम्ही या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमाचा आणि या सत्संगाचा एड्राव परिसरातील सर्व दत्तभक्तांनी लाभ घ्यावा.